आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. किल्ल्याचा प्रवास जर तुम्ही बघितलाच असेल तर आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूया. तर हा दरवाजा, दरवाजा आत उघडून आपण किल्ल्याच्या आत जाणार आहोत. आणि ते नियमही दिले आहे की आत गेल्यावरती दरवाजा बंद करायचा आहे. तर हा आपण नियम पाळायचा आहे सर्वांनी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आणि या या पायऱ्यावरून आपण वरती जाणार आहोत. तर आपण आलेलो वरळीचा किल्ला. वरळीचा किल्ला हा पोर्तुगीजांनी 1561 साली या किल्ल्याची बांधणी केली. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या त्रिकोणाकृती बुरुज आणि या बुरुजावरती घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा हा लक्ष वेधून घेतो. तसेच पोर्तुगीजांनी जेव्हा मुंबई बेट ब्रिटिशांना हस्तांतरित केले त्यावेळेस ब्रिटिशांना या किल्ल्याचा ताबा मिळाला. आणि ह्या किल्ल्याचे बांधकाम इतकं सुंदर आहे यावरून पोर्तुगीजकालीन स्थापत्याची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. मुंबई बेट सुरक्षित करण्यासाठी पोर्तुगीजांनी मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधले. त्यापैकीच हा एक किल्ला वरळीच्या टेकडीवरील छोट्याशा टेकडीवर बांधलेला हा वरळीचा किल्ला. आणि हा मनोरा ज्यासाठी घंटा लावण्यासाठी हा मनोरा पोर्तुगीजांनी बांधला होता. वांद्रे वरळी सीलिंकवरून जाताना ह्या किल्ला आपलं लक्ष वेधून घेतो. त्याचं कारण असं की हा मनोरा, ह्या मनोरामुळे ह्या किल्ल्याची उत्सुकता आणखीनच वाढते. वरळीचा किल्ला छोट्या चौकीसमान आहे. पोर्तुगीजांनी मोक्याच्या ठिकाणी याची स्थापना केली आहे. तसेच पोर्तुगीजकालीन अवशेष दिमाखात उभे आहेत. तर आपण आता आलो किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात आपल्याला एक चौकोनी आकाराची विहीर दिसेल. ह्या विहिरीचा आतील भाग चेहऱ्याच्या आकारापेक्षा थोडा मोठा आहे. आणि या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गोड्या पाण्याची विहीर आहे. वर्षभर ही इथे गोडं पाणी असतं. पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी ही एकमेव असा किल्ला आहे की जिथे गोड्या पाण्याची विहीर आहे. त्यामुळे हे या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्या किल्ल्यापैकी कोणत्याच किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर नाही, पण या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे ही आपल्याला इथे दिसते. हे बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आणि आतील भागही पाहू शकता. तर मित्रांनो, या किल्ल्याची आपण माहिती तर घेतली आहे, पण यामध्ये मला एक अजून गोष्ट सांगावीशी वाटते. म्हणजे इकडच्या स्थानिक रहिवाशांनी म्हणजे इकडच्या मुलांनी या किल्ल्याची स्वच्छता इतकी सुंदर राखली आहे ना की ते साधा कागदाचा कपटा पण दिसणार नाही इतकं सुंदर इथे स्वच्छता आहे. आणि विशेष म्हणजे इथे तरुण मुलांनी व्यायामशाळा ओपन केली आहे. तर ही व्यायामशाळा तुम्हाला दिसत असेल. आणि या आतील व्यायामशाळेमध्ये हे जे सामान आहे हे ही व्यायामशाळा आणि खूपच आवडली. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांनी या किल्ल्याची जी स्वच्छता राखली आहे त्याशा त्याबद्दल बोलताना मला त्यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं. खूपच त्यांनी या किल्ल्याची निगा चांगल्या प्रकारे त्यांनी राखलेली आहे. आणि हे समोर तुम्हाला एक तर किल्ल्यामध्ये आपल्याला विहिरीच्या समोरच मारुतीचं मंदिर दिसतं. हे मारुतीचं मंदिर, चला तर मला जाऊन दर्शन घेऊया. मुंबई बेट आणि परिसरात पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी गोड्या पाण्याची विहीर असलेला एकमेव किल्ला हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य. वरळी कोळीवाडा परिसरात हा किल्ला आहे. कोळीवाड्यातील अरुंद रस्त्याने जेव्हा आपण किल्ल्याच्या समोर येतो तेव्हा आपले लक्ष किल्ल्याकडे जाते.